मध्ये आलेल्या कडवट शिवसैनिकांना भेटत, पोलीस मधल्या महिला कार्यकर्त्यांना भेटत, एक महत्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बीडीडीचा जो प्रश्न होता तो 25 वर्षानंतर मार्गी लागला. मागच्या वर्षी इथेच मुख्यमंत्री महोदय उद्धवसाहेब ठाकरे, आदरणीय शरद पवार साहेब, आमचे हाऊसिंग मिनिस्टर जितेंद्र रावत साहेब, मी, सुनील शिंदेजी, सचिन भाऊ, आशिषजी, आम्ही सर्व मिळून इथे बीडीडीचा जो प्रश्न होता वर्षानुवर्ष प्रलंबित होता तो मार्गी लावला. त्यानंतर अर्थात जे इथे पिढ्यानपिढ्या पोलीस परिवार राहत आलेले आहेत त्यांच्यासाठी देखील कायमची घरं देण्याचा आपण निर्णय केलेला. त्यावेळी अर्थात जो निर्णय होता तो कन्स्ट्रक्शन कॉस्टला होता. कन्स्ट्रक्शन कॉस्ट साधारणपणे 50 ते 55 लाखाच्या आसपास होती आणि जेव्हा आपण तो निर्णय जाहीर केला अर्थात आम्हाला माहिती होतं की ते इथे काही जास्ती परवडणाऱ्यासारखं नाही आहे. आज सकाळी मुख्यमंत्री महोदयांनी जितेंद्र रावत साहेबांना फोन करून सूचना दिल्या आणि लगेच त्यांनी मान्य केलेले आहेत की 50 लाखाची जी कन्स्ट्रक्शन कॉस्ट होती ती आपण 25 लाखापर्यंत ठेवत आहोत. खरोखर सर्वांना परवडणारी हक्काची घरं या वर्णीमध्ये ह्या मुंबईमध्ये आपल्या इकडच्या सगळ्या पोलीस परिवारांना देत आहोत. जेवढी आता इथे आपण जी काही त्या रजिस्टरवर आलेली लोक आहेत, परिवार आहेत, त्यांना देत आहोत. मला वाटतं संकट वगैरे नाही आहे, ही संधी आहे. खूप वर्ष जे काही काही जिल्ह्यांमध्ये दबून बसलेले लोक होते, दाबले गेलेले लोक होते, त्यांना आता पुढे येण्याची संधी आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे की आता जे बंडखोर आहेत, फुटीरवाद आहेत, त्यांच्यासाठी दोनच पर्याय उरलेले आहेत. एक तर डिस्क्वालिफाय होण्याचं किंवा भाजपमध्ये किंवा प्रहारमध्ये किंवा मनसेमध्ये विलीन व्हायचं. आता ते काय ठरवतात त्यांच्यावर आहे, पण इथे प्रत्येकाला पाडायला प्रत्येक ठिकाणी शिवसैनिक उभा आहे, प्रत्येक महाराष्ट्राचा नागरिक उभा आहे. त्याच्यात काही असे पण आहेत जे आमच्यातलेच आहेत, काही काही आमच्याशी सतत बोलत आहेत, फोनवर बोलत आहेत, त्यांना परत यायचं आहे. फ्लोर टेस्टच्या दिवशी असतील किंवा आधी पण त्यांना हेच सांगणं त्यांचं की आम्ही तुमच्या सोबतच आहोत. ही लोक जी गेलेली आहेत, काही काही जण त्यांना भासवलं जात आहे की आपण शिवसेनेसोबतच आहोत, फुटीरवादाने शिवसेनेत जागा नाही. पण जे गेलेले जे फसलेले आहेत, ज्यांना परत यायचं असेल त्यांच्यासाठी अजून दरवाजे खुले आहेत आणि ते आमचेच आहेत. जे बंडखोर आहेत त्यांची आज मंत्रीपद जी आहेत ती काढण्यात आलेली आहे, फेरबदल करण्यात आलेला हो, कारण इथून काही पळून गेलेले मंत्री देखील आहेत. आता आपण बघताय की पेरणी कधी होईल, पाऊस येईल की नाही, ह्याच्यावर सगळी जी गोष्ट आहे. कृषी मंत्री गायब आहेत, पाणी पुरवठा काही काही ठिकाणी अजूनही टँकर सुरू आहेत, पाणी पुरवठा मंत्री गायब आहेत. तर जिथे जिथे जबाबदारी काम करणं गरजेचं आहे आणि जे कर्तव्य पूर्ण करणं गरजेचं आहे त्या कर्तव्य पालनासाठी आम्ही मंत्रीपदं बदललेली आहेत. शिवसेनेच्या खात्याचे काही मंत्रीपद आहेत ते राष्ट्रवादीकडे देखील देण्यात आलेले आहेत, शिवसेनेच्या अन्य मंत्र्याकडे तुमच्याकडे देखील आलेले. एक तुम्ही ओळखून बघा की जे आम्ही परिवारातले समजत होतो त्यांनी धोका केला, पण जे मित्रपक्ष होते ते आज परिवारापेक्षा जास्ती खंबीरपणे आमच्यासोबत उभे. आणि हा विश्वास काँग्रेससोबत असेल, राष्ट्रवादी काँग्रेससोबत असेल, पवार साहेबांनी देखील सतत मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे आणि ह्याच्यातून आम्ही विजयच निघतो. मला वाटतं जे काय ते सगळ्या लोकांना समजत आहे, हा सगळा खेळ लोकांना समजत आहे. आता न्यायालयामध्ये सुद्धा सुनावणी सुरू आहे, आता येतील निकाल बघू काय.